दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे। पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे। वरळी मधल्या जांबोरी मैदानावरील कृत्रिम तलावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन होतंय आणि यासाठी मुंबईतल्या ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या वरळीत आहे, आपण वरळीत पाहू शकता, समोर एक भला मोठा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने वरळीमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रकारे दादर चौपाटी असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल इथं देखील मोठी तयारी करण्यात आलेली आहे। सध्याची ही दृश्य कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत ते आपण दाखवतो आहोत। वरळीमधली ही सध्याची चित्र आपण पाहत आहात, चार तलाव अशा पद्धतीने करण्यात आलेले आहेत। आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे POP च्या मूर्ती असतील आणि ज्या शाडूच्या मातीच्या मूर्ती असतील यासाठी वेगवेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। खरंतर आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे, कायम या ठिकाणी लक्ष असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघायला गेलं तर एक जय्यत तयारी आकर्षक या ठिकाणी करण्यात आलेली सजावट देखील पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची व्यवस्था असणार आहे। या संदर्भातच स्थानिक आगरी कोळी संघटनेचे प्रमुख आपल्यासोबत आहेत अभिजित पाटील, त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांच्या प्रयत्नातून ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। अभिजित, कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे? प्रत्येक वर्षी शाडूच्या मातींसाठी आणि POP मूर्तींसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे, यंदा मात्र चार या ठिकाणी पॉइंट तयार केलेले पाहायला मिळते। आज वरळी सागरी कोळी महोत्सव समिती मुंबई महानगरपालिका जी दक्षिण विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी यंदाच्या 6व्या वर्षी इथे 4 कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे। आज या ठिकाणी जे 2 जे कृत्रिम तलाव आहे शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी ठेवले आहे आणि जे 2 आहे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिससाठी ठेवले आहे। आणि दरवर्षीप्रमाणे जी दक्षिण विभागाचं एक वैशिष्ट्य आहे की जे काय प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहे ह्या विरघळण्यासाठी अमोनियम कार्बोनेटचा पण प्रयोग केला जातो। त्या अमोनियम कार्बोनेटमध्ये टाकल्यानंतर ते 48 तासामध्ये मूर्त्या विरघळतात आणि त्याची माती आणि पाणी हे झाडाला जे काही उद्यान विभागाचे अधिकारी आहे ते खत म्हणून युटिलाईज करतात। यंदाचं हे 6वं वर्ष आहे, गेली 6 वर्ष झालं महानगरपालिकेकडून हा प्रयोग केला जातो आहे आणि मुंबईतल्या तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंडळांना देखील या संदर्भामध्ये मार्गदर्शन देखील या जी दक्षिण विभागाकडून करण्यात येत आहे त्यामध्ये आगरी कोळी संघटनेचा देखील समावेश असल्याची आपल्याला माहिती आहे। कॅमेरामन दीपेश माजनसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।